नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 5 मुंग्यांच्या जगात या पाठाचा अभ्यास करणार आहोत। लेखक आहेत प्रकाश किसन नवाळे। या पाठातील कठीण शब्दार्थ बघूया। उच्चारणे, बोलणे, समाजप्रिय, एकत्र राहणे आवडते असा, सुरचित, चांगल्या प्रकारे रचना केलेली, वसाहत, वस्ती, विशिष्ट, विशेष, सहाय्याने, मदतीने, सुगावा, अंदाज किंवा माग, सुगावा लागणे हा वाक्प्रचार होतो, अंदाज लागणे, चिरडले म्हणजे चुरगळले, दाबले, संदेश, इशारा, तीव्र, जास्त, पृष्ठभाग, वरील बाजू, दंश, चावा, योजना, उपक्रम, दाह, आग, उद्यमशील, उद्योगी, तत्पर, तयार। बघा, आता आपण पाठाला सुरुवात करूया। मुंगी शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या। भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात। कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते। मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो। एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात। हा विद्यार्थी मित्रांनो, मुंगी हा शब्द उच्चारला की आपणाला चटकन आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे साखरेवरती ताव मारणाऱ्या मुंग्या, म्हणजे ज्या ठिकाणी गोड पदार्थ असतात तिथे हमखास मुंग्या जमा झालेल्या असतात। किंवा कधी कधी आपणाला चुकून आपला पाय पडला किंवा ज्या ठिकाणी मुंग्या आहेत अशा ठिकाणी आपण पाय दिला की आपणाला कडकडून चावणाऱ्या मुंग्या आठवतात, किंवा लाल मुंग्या। भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात। कीटक वर्गामध्ये नेहमी उद्योगशील असणारे म्हणजे सतत काम करत असणारा हा कीटक म्हणजे मुंगी आहे। नेहमी कष्ट करणारे, शिस्तप्रिय, मुंग्यांकडे शिस्त असते, आणि हुशार। बघा, कबूतरांनी मुंगीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल की कबूतरांनी मुंगीचा प्राण वाचवण्यासाठी वरून त्या झाडाचं पान टाकलं आणि ते पान त्या तळ्यात तरंगत आलं, त्याच्यावरती मुंगी चढली आणि ती त्या तळ्याच्या काठी आली। आणि जेव्हा शिकारी त्या कबूतरावरती नेम धरतो त्यावेळेला ही हुशार मुंगी, तिला ती जाणीव होते आपल्यावरती उपकार केलेत म्हणून ती कबूतराचा प्राण वाचवण्यासाठी त्या शिकाऱ्याच्या पायाला चावते आणि त्यावेळी शिकाऱ्याचा नेम चुकतो। अशा या हुशार असणाऱ्या मुंग्या आपल्या नेहमीच जवळ असतात। मुंगी हा समाजप्रिय असा एक घटक आहे। बघा, म्हणजे त्यांचासुद्धा एक समूह असतो, एकमेकांशी संवाद साधतात, ज्याप्रमाणे माणसं नेहमी समूहाने राहतात त्या पद्धतीनं मुंगीसुद्धा समूहाने राहते। आणि त्यांच्या वसाहतीमध्ये साधारणपणे लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात। प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या राहतात। बघा, प्रत्येक त्यांचा जो समूह असतो किंवा वसाहत असते त्या वसाहतीमध्ये राणी मुंग्या असतात, जी सर्व त्या समूहाची प्रमुख असते ती राणी मुंगी। आणि कष्टकरी ज्या मुंग्या आहेत किंवा कामकरी त्यांना शिपाई मुंग्या असं म्हणतात, त्याही त्या ठिकाणी असतात। आणि काही मुंग्या त्यातल्या नर मुंग्या असतात, अशा त्या एकत्र राहत असतात। मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का, कशाप्रकारे बोलत असतील, एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशाप्रकारे माहीत होतो, असे नाना प्रश्न आपल्याला पडतात।
पहा विद्यार्थी मित्रांनो की मुंग्या ह्या समोरने राहतात, नेहमीच अशा शिस्तप्रिय आहेत, पण ह्या मुंग्या एकमेकांशी संवाद कशात करत असतील? बघा, ओळीने चाललेल्या मुंग्या कधीकधी किंवा दुसऱ्या बाजूने येणारी मुंगी त्या ठिकाणी थांबते आणि एकमेकाशी संवाद केल्यासारखं दिसतं, मग त्या बोलत कशा असतील? हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. किंवा एका मुंगीला अन्नाचा साठा सापडला, कुठे साखरेचे कण असतील, तर ते दुसऱ्या मुंगींना कसं समजतं? असे आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडू शकतात. आपण एकमेकांशी संवाद साधतो, माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरता विशिष्ट सोय करून दिली आहे. पहा, माणसं ही आपल्या तोंडाने बोलतात, हातवारे करून इशारे देऊ शकतात. तशा पद्धतीनं मुंग्या कशा एकमेकाशी संवाद साधतात, तर त्यांनासुद्धा निसर्गाने एक सोय करून ठेवलेली आहे. मुंग्यांनासुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात. म्हणजे मुंग्या एकमेकांशी संवाद कसा साधतात, तर त्यांच्याकडे असणारं रासायनिक गंधकण जे आहेत ते हवेमध्ये सोडतात किंवा त्या जागी सोडतात, ज्याद्वारे दुसऱ्या मुंगींना तो एक संदेश पोचतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक गंधकण त्या सोडतात आणि त्यातून ते एकमेकांशी संवाद करतात. एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते. एखाद्या मुंगीला जर अन्नाचा साठा सापडला तर त्या प्रकारचे ती गंधकण आपल्या शरीरातून त्या मार्गावरती ती सोडत येते. मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात. बघा, म्हणजे अन्नाचा साठा मिळाला की त्यावेळी सोडला जाणारा गंधकण हा वेगळा आहे, इतर वेळेस नाही. मग इतर मुंग्या मिशांच्या साह्याने या गंधकणांचा माग काढत अन्न साठ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात. इतर मुंग्या काय करतात, तर त्यांना मग हा गंधकण कसा ओळखायचा किंवा त्याची जाणीव कशी होते, तर मुंग्यांना ज्या मिशा असतात त्याच्याद्वारे तो गंधकण त्यांना जाणवतो. आणि मग त्या गंधकणाच्या जाणीवेनं ते त्या दिशेने जातात आणि तिकडे मग त्या आपल्या गंधकणाकडे किंवा अन्नसाठ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात, पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीतील आहे, वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे, हे मुंग्यांनाच ओळखता येते. वेगवेगळ्या वसाहतींच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात. रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधीकधी भेटताना दिसतात, त्यामागे हेच कारण आहे. बघा, रांगेत जाणाऱ्या मुंग्या एकमेकांना भेटताना दिसतात, ह्याचं कारण काय, तर प्रत्येक मुंगी दुसरी मुंगी जी आहे ती आपल्या वसाहतीतील आहे की दुसऱ्या वसाहतीला आहे, वसाहतीमधील आहे, हे ते शोधत असतात. म्हणून गंधकण हे महत्त्वाचं माध्यम आहे की त्या माध्यमातून मुंगी आपल्या वसाहतीमध्ये असणाऱ्या मुंग्यांना ओळखते आणि दुसऱ्या वसाहतीमध्ये असणाऱ्या मुंग्यांना ती ओळखू शकते. आणि हे सर्व मिशांच्या साह्याने ते ओळखतात. बघा, इथं आपण मुंग्यांच्या शरीराची बाह्यरचना बघूया. मिशा आहेत डोके, वृक्ष, जबडा, डोळे, उदर असेल, पाय आहेत नांगी. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात, यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. बघा, एखादं संकट आलं तर त्यावेळी त्या मुंग्या वेगळ्या प्रकारचा गंधकण सोडतात. म्हणजे मगाशी अन्नसाठा सापडल्यानंतर सोडलेला गंधकण वेगळा आणि संकट आल्यानंतरचा वेगळा आहे,
या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. म्हणजे तो गंधकण त्यांना दिसला की इतर मुंग्या त्या ठिकाणी धावत येतात, कारण तिच्या वसाहतीमधील काही मुंग्या संकटात सापडलेल्या असतात. म्हणजे हे संकट आल्याची सुद्धा जाणीव त्यांना होते केवळ गंधकणामुळे. म्हणजे निसर्गाने त्यांना ही सोय करून ठेवलेली आहे. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र होतो, अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. जे एखाद्या वेळी जास्त संकट आलं तर तो जो गंधकणाचं रसायन आहे ते जास्त प्रमाणात सोडलं जातं आणि त्याची जाणीव इतर मुंग्यांना लगेच होते. संदेश पोहोचण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. त्यातून येणाऱ्या आवाजाच्या सहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. का संदेश देण्याच्या साठी आणखी एक काय करतात ते, तर शरीराचा पृष्ठभाग देखील त्या घासतात आणि त्यातून जो आवाज होतो त्या आवाजातून इतरांना ते संदेश मिळतो आणि अशा प्रकारे मुंगे एकमेकांशी संवाद साधतात. स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडतात. न कळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढावाच लागतो. काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केली असते. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते. बघा, म्हणजे मुंग्या स्वतःचं आणि वसाहतीचं रक्षण करतात. त्यांच्यावर जर पाय पडला तर ते चावा घेतात, विषारी द्रव्य सोडतात किंवा विषारी अंमलाचा ते फवार सोडतात आणि ते विष शत्रूच्या किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात गेलं की त्यावेळी तो प्राणी तिथून निघून जातो, त्याच्या शरीराचा दाह होतो आणि त्यामुळे मुंग्यांचं संरक्षण होतं. या विषाचा मोठ्या प्राण्यावर फारसा प्रभाव जाणवत नाही, परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो. मोठे जे प्राणी असतात त्यांच्यावरती हा मुंग्यांनी घेतलेला चावा किंवा सोडलेले विष याचा जास्त परिणाम होत नाही, परंतु तेवढ्या काळापुरता तो प्राणी तिथून निघून जातो किंवा त्याला जो काही दाह होतो त्यामुळं मुंग्या आपला बचाव करू शकतात. या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्न साखळीचा हा एक भागच आहे हे आपल्याला कसे विसरून चालेल. म्हणजे मुंग्यांना खाणारे इतर कीटकसुद्धा आहेत की ते ज्यांचे शत्रू आहेत, परंतु एक प्राणी दुसऱ्याला खातो, छोटा प्राण्याला मोठा प्राणी खातो, हे अन्न साखळीचं आहे. त्यामुळं अशा या उद्यमशील शिस्तप्रिय सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. अशा या उद्यमशील शिस्तप्रिय सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. बघा, मुंग्या ह्या उद्यमशील आहेत, शिस्तप्रिय आहेत आणि सामाजिक जीवन जगणाऱ्या आहेत. त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या ठिकाणी पाठ संपलेला आहे.